आचार्यश्रींचे आशीर्वाद आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सेवेचा रुग्णांना मोठा लाभ. माजी नगरसेवक संजय चोपडा यांचे प्रतिपादन. आनंदरसजी हॉस्पिटलमधील मोफत आरोग्य शिबिरांची सांगता. 5151 रुग्णांची तपासणी. सवलतीत शस्त्रक्रिया. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी सामान्यांसाठी उच्च दर्जाच्या आरोग्य सेवेचं स्वप्न पाहिलं. जैन सोशल फेडरेशनने आनंदऋषीजी हॉस्पिटलची उभारणी करून ते स्वप्न साकार केलं. यासाठी गोरगरीब रुग्णांना दर्जेदार सेवा दिली जाते. तसेच येथे आचार्यश्रींचे आशीर्वाद आणि उत्तम वैद्यकीय सुविधा यांचा अनोखा संगम आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना 100% बरे होण्याचा विश्वास असतो. हॉस्पिटलच्या प्रारंभीपासून या कार्याशी जोडले गेलेलं आहे, याचा कायम अभिमान वाटतो, असे प्रतिपादन अहमदनगर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक संजय चोपडा यांनी केले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी मसाई यांच्या 123व्या जन्मजयंतीनिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित विविध आरोग्य शिबिरांची सांगता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया शिबिराने झाली. शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी अहमदनगर मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा, संचालक अनिल पोखरना, आनंदराम मुनोत, संजय चोपडा, संजय बोरा, कमलेश भंडारी, किशोर मुनोत, सुभाष बायड, मीनाताई मुनोत, विजय कोथंबिरे, कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी, जॉईंट सीईओ नितीन भंडारी, राहता येथील डॉक्टर अशोक लोढा, उद्योजक प्रेमराज बोथरा, राजकुमार लुनिया, निखिल लुनिया, अंजलिताई लुनिया, मंगलताई लुनिया, संतोष बोथरा, सतीश लोढा, डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर प्रकाश कांक्रिया, मानकचंद कटारिया, प्रकाश छल्लानी, डॉक्टर आशीष भंडारी, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, तज्ज्ञ डॉक्टर भास्कर पालवे, डॉक्टर रवींद्र मुथा, डॉक्टर सोनल बोरुडे आदि उपस्थित होते. या इथे एक सांगायचं मला येतं की या इथे दवापेक्षा दुवा काम करते. या गुरुदेवच्या नावाने जे इथे हॉस्पिटल आहे त्यामुळे इथे आलेला पेशंट हा 100% बरा होऊन परत जातो. त्यामुळे हे हॉस्पिटल गोरगरिबासाठी आणि त्याच्यासाठी एकदम चांगलं आहे. आणि मला सुद्धा अभिमान आहे की या हॉस्पिटलच्या उद्या म्हणजे परवानगी घेण्यापासून गेल्या 20-25 वर्षापैकी जेव्हा मी मुंबईला सगळे संतोष भाऊ प्रकाशजी मानक शेठ आम्ही मुंबईला 15-20 दिवस त्या कामाकरता आम्ही मुक्कामाला होतो आणि पुनर्जोशी यांच्या काळात त्या हॉस्पिटलचं आपल्याला परमिशन भेटलेले आहे, परवानगी भेटलेली आहे. त्या दिवशीपासून मी हॉस्पिटलच्या कामामध्ये तुमच्या बरोबर आहे. याही पुढे काय जर असलं तर मी याकरता मी तयार आहे. या सगळा मी या हॉस्पिटलमध्ये कामात असल्यामुळे या तुमच्या बरोबर असलं कामात मी बरोबर असल्यामुळे तुम्ही मला सांभाळून घेते त्याबद्दल मला या कामाचा मला सुद्धा अभिमान आहे. आणि या या अशा शिबिरामधनं राजमा मुंडेसारखे दानशूर लोकांनी या आजच्या शिबिराचं योगदान दिले त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले, आचार्यश्रींचे आशीर्वाद आणि आनंदऋषीजी मसाई यांच्या प्रेरणेतून दरवर्षी मार्च आणि ऑगस्ट महिन्यात हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येतात. या शिबिराचा लाभ नगरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णांना होत असतो. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याचा हॉस्पिटलचा प्रयत्न असतो. हॉस्पिटलमार्फत सेवेचा यत्न केला जात आहे. यंदाही या शिबिरांमध्ये 5151 रुग्णांनी लाभ घेतला. जवळपास 100 डॉक्टरांच्या टीमने रुग्ण तपासणी आणि मार्गदर्शन केले. हॉस्पिटलमध्ये आता दंतरोग विभाग आणि नवजात शिशु उपचार विभागाचा विस्तार होत आहे. हॉस्पिटलच्या या सेवा यज्ञात अनेक दानशूरांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. आपण विविध मेडिकल कॅम्प आचार्यश्रीजी समर्पित करत असतो आणि हा मार्च महिना आणि ऑगस्ट महिना असे 2 महिने यामध्ये मेगा कॅम्प संकल्पना आहे. आणि या कॅम्पसाठी संपूर्ण शहरातील संपूर्ण जिल्ह्यातील आणि आसपासच्या 6 डिस्ट्रिक्टमधून लोक येत असतात. या कॅम्पची मागील संकल्पना का समाजाच्या अंतिम घटकांपर्यंत ही सेवा पोहोचावी आणि आचार्यश्रीजींचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार व्हावं. सेवेला काही कॉम्बिनेशन नाही कारण आनंदऋषीजी हॉस्पिटल ही काय सेवेचं यज्ञ या भूमीमध्ये चालू केलेलं आहे. तर प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक दिवशी कालचा संकल्प तोडून आज नवीन काहीतरी संकल्प आणि त्या संकल्पनाची यशोगाथा हे आनंदऋषीजी हॉस्पिटलची संकल्पना. त्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने जवळजवळ 5-5 हजार रुग्णांनी याचा लाभ घेतला आणि ज्या आशा आणि विश्वासाने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण येतात तर तेवढ्याच आत्मीयतेने आमच्या आनंदऋषीजी हॉस्पिटल हे सेवेचं कार्य करीत असतं.
फक्त कॅम दिवा लाईटिंग किंवा फोटोग्राफी किंवा प्रचार साहित्याचा न वापरता लोकांच्यासाठी हा कॅम्प केला जातो आणि यामध्ये वेगवेगळे 17 मेडिसिन मेडिकल फॅकल्टीज यामध्ये इन्वॉल्व्ह असतात आणि आमच्या जवळजवळ 100 डॉक्टरांची टीम या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आणि आनंद ऋषीचे हॉस्पिटल संपूर्ण परिवार त्यामुळेच एवढं मोठं यश या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने येत असत. तसं तर आनंद ऋषी हॉस्पिटल दर महिन्याला विविध 1-2-3 कॅम्प करत असत पण ही मेगा कॅम्पची संकल्पना मागील जवळजवळ 30 वर्षांपासून आहे आणि यामध्ये प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक कॅम्पला याचं यश आम्हाला निश्चित जास्तीत जास्त मिळतं. त्याचा खरा विश्वास हा लोकांचा असल्यामुळेच एवढं मोठं यश या कॅम्पच्या माध्यमाने होत असतं. आनंद ऋषी हॉस्पिटल या वर्षी आता 2 गोष्टींवरती अजून लक्ष केलेलं आहे, एक डेंटल आणि एक NICU. NICU मध्ये पूर्वी जे 10-12 बेड्स होत होतं ते आमचं पूर्ण त्यावरती अथक परिश्रम आहे आणि आमची 3 डॉक्टरांची टीम आता त्यावरती काम करते आहे. 3 पीडियाट्रिशियन त्यामध्ये आहेत आणि हे पुढच्या वर्षापर्यंत आम्हाला 30 बेडपर्यंत न्यायचं आहे. कारण NICU मध्ये लहान बच्चू ज्या घरामध्ये पैसा नाही किंवा असंख्य अडचणी आहेत त्यामध्ये मग असं बच्चू जर काही व्यंग घेऊन जन्माला आल्यावरती त्या घरातील पूर्ण व्यवहार कोलमडून जातात. त्यासाठी आम्ही यावर्षी एक NICU आणि दुसरं डेंटल डेंटलची दिवसेंदिवस जी ट्रीटमेंट महाग होते तर आम्ही पूर्वी 1 शेअरवरती काम करत होतो आता मागील 4 महिन्यापासून आम्ही त्यावरती काम करतोय आणि आता 3री शेअर डेंटलची आता या पुढच्या 15 दिवसात येईल आणि डेंटलवरती खूप काही काम आहे आणि 12 सुपर स्पेशालिटी स्पेशलिस्ट त्यावरती काम करतात आणि आमच्या हॉस्पिटलचे 3 डेंटिस्ट त्यावरती काम करतात. असं जे काही सेवेजना आज चालू येतं यासाठी मर्चंट बँक जी पूर्ण शहरासाठी नाही येतं पूर्ण जिल्ह्यासाठी एक अग्रगण्य बँक अशी आणि वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करून आणि लोकांची सेवा कशी व्हावी किंवा आपल्या खातेदारांना कशा सुविधा द्यावी देता येतील यासाठी मर्चंट बँक निश्चित असेल आणि या मर्चंट बँकेच्या माध्यमाने आजच्या कॅम्पची सांगता होत आहे. त्यासाठी मी आनंद ऋषी हॉस्पिटल परिवाराच्या वतीने या सर्व बँकेचे डायरेक्टर संचालक अध्यक्ष आणि सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आशीष. किशोर मोनत म्हणाले, जवळपास 15 शतकापासून आनंद ऋषी हॉस्पिटल अविरत सेवा देत आहे. आरोग्य सेवेचा महायज्ञ या ठिकाणी सुरू आहे, तो कायम चालू राहील असा विश्वास वाटतो. या कार्यात मनोज नेवसकर ट्रस्टचे नेहमी सहकार्य राहणार आहे. हॉस्पिटलचा विस्तार होत असून या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांना सेवा मिळणार आहे. जैन सोशल फेडरेशन आरोग्य क्षेत्राबरोबरच आता शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण करीत असून हे कार्य कौतुकास्पद आहे. आनंद ऋषी हॉस्पिटल अविरत सेवा देत आहे. मागे सांगितलं होतं जवळजवळ गेल्या 25-30 वर्षापासून हा एक महायज्ञ म्हणजे आरोग्य शिबिरच नाही तर हॉस्पिटल हा एक महायज्ञ या ठिकाणी सुरू झालेला आहे. तो अविरतपणे चालू राहील आणि तोपर्यंत हे कार्य चालू राहील तोपर्यंत यशवंतराव ट्रस्ट सांगून ट्रस्ट आणि ज्या ज्या संस्था या ठिकाणी मदत करू शकतील आम्ही संलग्नित या ठिकाणी आहोत त्या सर्व ह्या यज्ञेमध्ये सहभागी होतील आणि अशा प्रकारचं हे अविरत कार्य या ठिकाणची ट्रस्ट मंडळी करत आहे. त्या ट्रस्ट मंडळीनं नुसतं आम्ही शुभेच्छा नाही देत परंतु त्यांचं हिंमत वाढवण्याचं काम आपलं आहे. समाजातल्या सर्व थरातील लोकांना या ठिकाणी या प्रकारची वृद्ध सेवा मिळते. मी आता अजून मोठ्या प्रमाणावर जे दिल्ली रोडला याचं एक मोठं माय युनिव्हर्सिटी त्या याच्यामध्ये जे काही लोकार्पण होणार आहे थोड्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ही सेवा दिली जाणार आहे. कदाचित ही रुग्णसंख्या हृदयाची वाढत चाललेली आहे कदाचित ही हॉस्पिटलची जागा तर कमी पडते ती त्यातल्या म्हणूनच किंवा ओनली फॉर हार्ट सर्जरी म्हणून राहील आणि अशा प्रकारचे कार्य या आनंद ऋषी हॉस्पिटल ट्रस्ट यांच्याबरोबर त्यांनी जी आता नवीन जनरेशन सुद्धा तयार केलेली आहे आणि यांना विचार देणारे आदर्श ऋषी महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य या ठिकाणी चाललेलं आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये दुर्दैवांची जी इच्छा होती दुर्दैवांची 2 इच्छा होत्या आरोग्य क्षेत्र आणि दुसरं शैक्षणिक क्षेत्र. आरोग्य क्षेत्राचं यज्ञ काम व्यवस्थित चाललं असल्यामुळे
आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा उतरण्याचा संकल्प जैन सोशल फेडरेशनने केलेला आहे. त्यांच्या सर्व कार्यास शुभेच्छा देऊन मी आज इथे थांबतो. डॉक्टर अशोक लोढा यांनी सांगितले की हॉस्पिटलमध्ये सकारात्मक ऊर्जा असल्याने आलेला रुग्ण नक्कीच पूर्ण ठणठणीत होण्यास मदत होते. त्यामुळे मी स्वतः रुग्णांना येथे उपचारासाठी पाठवत असतो. येथील उपचार सुविधा माफक दरात उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांनाही बिलावेळी सहकार्याची भूमिका ठेवून या कार्याला हातभार लावणे आवश्यक आहे. मला नेहमीच आनंद होत असतो आणि माझ्या पेशंटला मी नेहमी आनंद ऋषीचे हॉस्पिटल रेकमेंड करत असतो. इथून जे पेशंट आलेले आहेत त्यांच्याकडनं मी फॉलोअप सुद्धा घेत असतो की इथले तुम्हाला काम कसं वाटलं. सगळ्यांकडनं मला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात कारण मी ऑलरेडी पॉझिटिव्ह झालेलेच आहे. फक्त आता काही पेशंट जसे आहेत आपल्या समाजाचे तर त्यांच्या काही अपेक्षा असतात पण ऑलरेडी बाकीच्या हॉस्पिटलपेक्षा इथे कमी रेट आहेत हे त्यांना समजत नाही. मग ते अजूनही त्याच्यातनं कमीचा प्रयत्न करतात पण मग आम्ही काही गावामधनं गोळा करून त्यांचे पैसे भरलेले आहेत. परंतु त्यांनी शक्यतो हा विचार करू नये असं या मताचा मी आहे. कारण बाहेर जर 4 लाख लागत असतील आपलं काम 1 लाखात होत असेल तर मग त्यांनी तेच समजावं ना की आपलं 1 लाखात काम होतंय म्हणून. त्यातही 1 लाखातून 50,000च घ्या म्हणणं हे चुकीच आहे. कारण या हॉस्पिटलला खर्च आहे, इथले कर्मचारी आहे, त्यांनी हे जे सगळे बॉडीवरचे सगळे लोक आहेत बोत्राजी लोढाजी हे जे काय काम करत आहेत ते अतिशय उत्तम काम आहे. असं शिबिरात लॅप्रोस्कोपीद्वारे पोटातील बेंबी चांगेतील हार्नियाची शस्त्रक्रिया 10,000 रुपये, पित्ताशय काढणे शस्त्रक्रिया 15,000 रुपये, स्त्रियांच्या गर्भाशयाची पिशवी काढणे 10,000 रुपये, स्टॅपलर लेझर पाईल शस्त्रक्रिया 15,000 रुपये, अपेंडिक्स शस्त्रक्रिया 4,000 रुपये, स्त्रियांचे बीजांड पेशीवरील गाठी शस्त्रक्रिया 5,000 रुपये, स्त्रियांचे वंध्यत्व तपासणीसाठी गर्भनलिकेची ट्यूबवेल पेटन्सी टेस्ट 2,000 रुपये, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 3,000 रुपयात करण्यात आल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले.